सर्वप्रथम मी व्यासपीठावरती आलेले माझे सर्व मित्र यांचे मी आभार मानतो. आजकाल आमिर खान यांना मी फक्त सांगितलं की असं असं ट्रेलर रिलीज आहे आणि आमिर यायला पाहिजे. हो, ज्याच्यामुळे कुठच्याही असा विचार न करता मी बघून सांगतो बिंगतो असं काही न करता आमिरने तत्काळ हो म्हटल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. मी तसेच माझे मित्र आत्मा गुराणी, अभिजा जोशी, आशुतोष गोवारीकर हे ज्या ज्या वेळेला या स्टोरीमध्ये कधी कधी काही अडथळे आले किंवा काही प्रॉब्लेम्स आले किंवा कुठची गोष्ट आली तर अनेकदा आशुतोष, राजकुमार इराणी आणि अभिजात यांनी त्या प्रॉब्लेम मधनं मार्ग काढून आम्हाला दिलेले आहेत आणि त्यांचा खूप मोठा सहभाग या चित्रपटामध्ये आहे. त्याबद्दल त्या तिघांचे मी आभार, आज आल्याबद्दल आभार आणि त्यांनी चित्रपटाला काही मदत केली त्याबद्दलही त्यांचे सर्वांचे आभार. अविनाश गोवारीकर यांनी या चित्रपटाचं फोटोशूट प्रेशरमध्ये का असेना पण केले पण प्रेशरमध्ये तो चांगलं काम करतो हेही आपल्या लक्षात आलं तर अविनाश चे देखील आभार. माझे मित्र साजिद खान यांचे देखील मी आभार मानतो की आज ते इथे आलेले आहेत. अनेक माझे मित्रमंडळी इथे आले. साजिद नारियतवाला मी खरं सांगायचं म्हणजे 2000 साली मी मुद्दा म्हणून आपल्याला ही गोष्ट आज आवर्जून मी सांगणार आहे. 2000 साली ज्या वेळेला मी एका वेगळ्या पक्षात होतो आणि त्यावेळेला मी त्या पक्षामध्ये ज्या काही गोष्टी सगळं सुरू होतं राजकारण त्या सगळ्या गोष्टीला वैतागून कंटाळून मी एक रिव्हर्स गिअर टाकला होता आणि मला असं वाटत होतं की नको ते राजकारण, मला जायचंच नाही तर राजकारणामध्ये पुढे काही करायचंच नाही, मला इच्छाच नाही मला आणि मला असले काहीतरी गोंधळ विंधळ घालून मला काही करायचं नाही. मी राजकारण हळूहळू सोडून देतो, मला कुठे धक्केही द्यायचे नव्हते, काही करायचं नव्हतं. त्यावेळेला मी साजिद नारियतवाला आणि मी आम्ही अनेक तासात भेटायचो बोलायचो. आपल्याला फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू करायची, आपल्या मला फिल्म सुरू करायची, मला फिल्म प्रोड्यूस करायची वगैरे. एके दिवशी मी पुन्हा राजकारणामध्ये वळण्याचं कारण हे साजिद नारियतवाले. हे त्यांचं अंग आहे. त्यांनी मला फक्त एकदाच एकच गोष्ट सांगितली की राजभाई मैं प्रोड्युसर हूं, प्रोड्युसर किस तरह से काम करता है मुझे मालूम है, क्या क्या करना पड़ता है मुझे मालूम है. राज ठाकरे प्रोड्यूसर बन के वो सारी चीजें करते हुए मैं देख नहीं पाऊंगा. आप जहां पे हो आप वहां पे रहो, फिल्में तो बनती रहेगी, आगे भी बनाएंगे, अभी भी बनाएंगे. आणि त्याच्यानंतर मग परत मी राजकारणामध्ये इन्वॉल्व्ह झालो, परत सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि आज इतक्या वर्षांनी आज एक प्रोडक्शन कंपनी सुरू केली आणि प्रोडक्शन कंपनी सुरू करताना मला तेजस्वी पंडित भेटल्या, साजिद वाडिया तर होतेच आणि या सगळ्याच्या तर मराठी फिल्म, मराठी चित्रपट, उत्तम चित्रपट मराठीमध्ये बनत आहेत. परंतु ज्या प्रकारचे इतर रिजनल फिल्म ज्या प्रकारच्या मोठ्या अवतार दिसत आहेत त्या प्रकारे आपल्याला मराठी फिल्म देखील मोठी करणं, मोठी बनवणं ही गरजेची आहे, आवश्यक आहे असं मला आम्हाला सगळ्यांनाच वाटत होतं आणि त्याच्याबद्दल ही एक एक नंबर नावाचा चित्रपट आज उभा राहिला. इथे केदार शिंदे आलेत की नाही मला माहिती नाही, आलेत का केदार शिंदे? परंतु मी त्यांचे देखील आभार मानेन कारण एक नंबर हे टायटल त्यांनी दिलं, त्यांनी सांगितलं की हे त्या टायटल असावं. आज इथे या टीममध्ये काम करणारे सगळ्यांनीच मेहनत घेतली. आज अजय अतुल इथे आहे. अजय अतुल यांच्याबद्दल मी आता काय सांगणार, किती वर्ष आपण एकत्र काम करतोय त्याला काय. अजय आणि अतुल यांना मी त असं म्हटलं की ताक पण कळते आणि ताडी पण कळते. म्हणजे चांगलं चांगलं करायचं गाणं का झिंगवालं करायचं गाणं, दोन्ही दोन्ही गोष्टी त्याला पटकन कळतात. त्याच्यामुळे माझे अनेक वर्षापासून जे मित्र आहेत ते आज या प्रोडक्शन कंपनीचे ते देखील एक साथीदार आहेत. त्याच्यामुळे त्यांचे देखील मी आभार मानतो. आज त्याचे चित्रपटाचे लेखक
अरविंद जगताप इथे बसलेले आहेत. त्याचे कथा ही तेजस्वी पंडित आणि हेवी दोघांची असली तरी या सगळ्या गोष्टीला एक दर्जेदार वळण आमचे लेखक अरविंद जगताप आणि आमचा विनायक, कुठे विनायक, हा चष्मा, अरे उभे राहून नमस्कार लोकांनी प्रचंड मेहनत घेतली, अजूनही घेतात. आमचे जोशी इथे बसलेले आहेत, त्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली. आज अनेक लोक आहेत. राजेश मापुसकर, राजेश मापुसकरांना ज्या वेळेला पहिल्यांदा कथा ऐकवली, एक प्रत्येकाचा एक झोन असतो चित्रपट करण्याचा, एक काय म्हणतो आपण त्याला, एक प्रत्येकाचा एक थॉट प्रोसेस असतो की मी ज्या प्रकारे मी चित्रपट करेन. मी ज्या वेळेला कथा ज्या वेळेला त्याला ही सगळी ऐकवल्यावरती म्हटलं राजेश झेपेल ना, ते बोलले नक्की झेपेल. आणि मग कशी तरी ते सांगितलं त्याप्रमाणे खरंच येते की महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा. या एका लाईन वरती ते सगळेजण सगळ्या टीम आतमध्ये शिरले आणि एक अप्रतिम कलाकृती इथे गेलेली आहे. माझे इथे मित्र संजय मोने इथे बसलेले आहेत, त्यांचंही या चित्रपटामध्ये मोठं काम आहे. त्याच्यानंतर आमचे राया भावे आले, तिथे मला माहिती नाही, राया भावे असतील, आमचे पुष्कर श्रोत्री असतील, अनेक जण आहेत. माफ करा कोणाचं नाव राहून गेलं असेल, तर आमचे अजित मुरे इथे बसलेले, संजय मेमाणे. मेमाणेंना मी खूप सुरुवातीपासून त्यांना खूप त्रास दिला की कशा प्रकारची कलर स्कीम पाहिजे वगैरे, आणि मेमाणेंनी अर्थातच ते उत्तम योग्य आहेतच, परंतु मी काही त्यांना त्रास दिला त्याबद्दल, त्यांना काही त्रास झाला नसेल अशी माझी अपेक्षा आहे. अनेक लोकांना मी थोडा बहुत त्रास दिलेला आहे, त्याबद्दल मी आजच्या दिवशी मी जरा दिलगिरी व्यक्त करतो, नंतर सांगू नका. परंतु हा चित्रपट एक उत्तम चित्रपट झालेला आहे. तेजस्विनी धैर्य हे सर्व, राजेश मापुसकर, अजय अतुल हे सर्व, दुसरे आमचे कुणाल करण ते देखील एक, त्यांनी देखील एक या चित्रपटात एक गाणं केलेलं आहे, देखील आभार मानतो. आणि या चित्रपटाची सगळी टीम, या सर्व टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मराठी मधली आजपर्यंतची सगळ्यात मोठी ब्लॉकबस्टर चित्रपट हा ठरू दे अशी आशा अपेक्षा बाळगतो. झी झीने आम्हाला जी साथ दिली, सुभाषचंद्र गोयल यांच्याकडे मी जेव्हा गेलो त्यावेळेला त्यांनी तात्काळ हो म्हणून सांगितलं आणि हा चित्रपट आज झीने आज हातामध्ये घेतला आहे. सगळ्या गोष्टी आज झी करते, झी स्टुडिओज करते, त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो. अजून कोणाचे राहून गेले असतील तर मला कळवा, मी जाईल त्यांची आभार मानायला तयार आहे. वर्धा भाभी हा इकडे आहेत. मगाशी आमिरने साजिद भाईंना विचारलं की वर्धा, तर बोले हा प्रोड्युसर आहे. बोले पुतले चलेंगे तो उसके चलेंगे, मेरे नहीं चलेंगे. तुमचे देखील मनपूर्वक आभार, सगळ्या आख्या टीमचे आभार, धन्यवाद.